ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। तुम्ही अगदी संत मनाने इथे बसला, वाट पाहिली, हे असं करणं जीवनामध्ये अगदी करावंच लागतं। हा चणू काय त्यांनी उशिरा येऊन धडा दिला की मुलांनो संत रहा। संत रहा याचा अर्थ असा नाही की वाट पहा, प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात जो येणार आहे त्या क्षणाची वाट पहा, असं जणू काही त्यांनी तुम्हाला सांगितलं। भगवान श्रीकृष्णाची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती याच्यातून तो सगळ्यांना मार्गदर्शन करतो, तुम्हाला आणि आम्हाला। मी पण आले त्याच्यामध्ये आणि येतानाच सांगितलं की जरा उशीर झाला, सगळ्यांना माझी फार वाट पाहावी लागली, तरी सुद्धा हेच पहिलं मला त्यांना सांगायचं आहे की आयुष्यामध्ये मानवाला कुठे ना कुठेतरी थोडीशी वाट पाहावी लागते। आणि ती वाट पाहिली त्यातही धीर धरला तर तुम्ही तुमचं जीवन अगदी यशस्वी करू शकता। आणि हे करण्यासाठीच माझी तुम्हाला गरज आहे। कृष्णाने सांगितलं 3 तारखेला यंग जनरेशनसाठी मला केंद्र करायचंय आणि असंच एक सेंटर 10 तारखेला यंग जनरेशन साठी पुण्यात करायचे। म्हणून पुण्यालाही सगळ्या मुलांना बोलव, मुलांनाच बोलव जास्तीत जास्त। त्याच कारण कि आजच्या काळाला मी तुम्हाला देव बोळेपण राखा असं सांगणार नाही, सगळ्यात महत्वाचं। परंतु मानवाला जेव्हा आपलं जीवन चांगल्या तऱ्हेने कंठायचं असेल तर कुठेतरी त्याला श्रद्धा एके ठिकाणी ठेवावीच लागते। ती तुम्ही कुठेही ठेवा, तुमच्या आईवर ठेवा, आजीवर ठेवा, कृष्णावर ठेवा किंवा आणखी कुठेही ठेवा, पण श्रद्धा तुमच्या जीवनात असल्याशिवाय, एक श्रद्धास्थान तुमचं असल्याशिवाय तुमचं जीवन संथपणे जाऊ शकत नाही। मनाची चलबिचलता थांबण्याचं सर्वात मोठं जर कोणतं साधन असेल तर ती श्रद्धा, आणि ती अंधश्रद्धा नाही। उगाचच आपलं कोणतरी सांगतं म्हणून काहीतरी केलं असं नाही, तर तुमच्या मनाला ताकद येईल, तुमच्या मनाला बळकटी येईल, तुमचं मन स्थिर राहील, नेमकं तुम्हाला आपण काय करावं याचं मार्गदर्शन मिळेल। हे करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कुठेतरी एक श्रद्धास्थान निश्चित करण्याची फारच गरज आहे आणि ती गरज ह्या काळाची आहे। फक्त एका व्यक्तीची नाही, दोन व्यक्तींची नाही, तर सर्व काळाची आहे। तुम्हाला नेमकं कुठे आपण जावं, काय करावं हे जर कळायचं असेल तर कुठेतरी तुमची श्रद्धा निश्चित असली पाहिजे की जी श्रद्धा तुमच्या मनाला बळकटी देते, ताकद देते, श्रद्धा निर्माण करते, जी असलेली श्रद्धा दृढ करते। हे करण्यासाठी कुठेतरी तुम्हाला आपलं मन निश्चित करण्याची, मनाचे त्या ठिकाणी मन अगदी गुंतवण्याची फार गरज आहे। आणि ते आताच्या काळाप्रमाणे योगेश्वरावर गुंतवा असं मी तुम्हाला परत परत सांगेन। योगेश्वर आपल्याला सर्वांना माहिती आहे, श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे आपल्या भारताचा अगदी पाया आहे। आपले स्वामी विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेत गेले त्यावेळेला तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं सर्वात शेवटी
गीता ठेवलेली होती आणि त्याच्यावर सर्व ग्रंथ मांडलेले होते. स्वामी विवेकानंदांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हणून जेव्हा बोलायला सुरुवात केली त्याच वेळेला अमेरिकन लोक पहिले इम्प्रेस झाले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. का तर एक इंडियन माणूस आणि इथे आल्यानंतर तो ब्रदर्स माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स हे बोलून बोलला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आपली गीता या सर्व ग्रंथांचा पाया आहे. श्रीमद भगवत गीता हा सर्व ग्रंथांचा पाया आहे आणि ही तर ती सगळ्यात शेवटी ठेवलेली आहे. ती जर मी अशी उचलली हलवली तर सर्व ग्रंथ कोलमडतील. इतकं महान तत्व त्या गीतेमध्ये ठेवलेलं आहे आणि ही गीता सांगणारा म्हणजेच हा योगेश्वर श्रीकृष्ण आणि आज तुमच्यातर्फे सर्व वावरणारा म्हणजेच श्रीकृष्ण. तो काही वेगळा नाही. ओंकार हा तुमच्यामध्ये जो जागतो की ज्याच्यामधून तुम्हाला सजीवता मिळालेली आहे तो जो परमेश्वर आपण ज्याला म्हणतो. परमेश्वर हे मोठं नाव आहे पण ते न म्हणता आपण त्याला ओंकार म्हटलं आणि सजीवता म्हटली तरी ते सर्व मला पोचतो. याचं कारण तुमच्या सगळ्यामध्ये मी ओंकार रूपात जागत असतो आणि त्या ओंकाराची जेव्हा तुम्ही जागृती करा त्याच वेळेला तुम्हाला नेमकं आपण काय केलं पाहिजे कशा प्रकारे वागलं पाहिजे काय केलं असता काय होईल हे तुम्हाला अगदी निश्चित समजून सांगणारा मनातूनच प्रेरणा देणारा असा हा ओंकार. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मध्ये वावरणारा मी. अगदी अभिमानाने परत परत सांगतो या सगळ्या यंग जनरेशन मध्ये सगळ्यामध्ये वावरणारा मी हा ओंकार त्याला माझा नमस्कार असो. आणि हा कसा निर्माण झाला? शिवा आणि शक्ती यांच्या मिलनातून ओंकाराची जागृती. आज तुमच्यामध्ये जो मी वावरतो आहे त्यालाच माझा नमस्कार असो या असा या मंत्राचा अर्थ. आणि एकदा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला की तुमच्या मध्ये वावरत असलेला मी आणि अणुरेणू मध्ये भरून राहिलेला मी या सगळ्याला एकाच वेळेला माझा तुमचा नमस्कार पोचतो. म्हणून प्रत्येकाने दिवसातून एकदा दोनदा तर मोजण्याची गरज नाही. मोजायचं काम मी करीन आणि म्हणायचं काम फक्त तुम्ही करा असं सारखा सांगत होतो. पूर्ण श्रद्धेने हा या ओंकाराचा नामस्मरण करून मला जर तुम्ही हाक मारली तर मी तुमच्यासाठी उभा राहणारच. हृदयाच्या हाकेला मी उभा राहणार नाही असं कधीच होणार नाही. आता हा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घ्यायचा आहे. आत्ताच्या ह्या जनरेशनला ह्याची फार गरज आहे. मी तुम्हाला असं नाही सांगणार की तासनतास बसा आणि देवपूजा करा. नको, ते दिवस राहिलेले नाही. मी तुम्हाला असं सांगेन तुमच्या मधला जो मी त्याला जागृत करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. आणि तो किती वेळा म्हणा, किती वेळा त्याचा पुनरुच्चार करा. तर तुमच्या दिवसभराच्या सगळ्या ड्युटी म्हणजे कर्तव्य तुमची जी आहेत ती उत्तम तऱ्हेने पार पाडा. ती जी तुम्ही कराल तीच माझी सेवा. हळद कुंकू फुलं हे सर्व आणून ते पूजा केली पाहिजे असं मुळीच नाही, मुळीच नाही. मी काळ ह्यातला दिलेला संदेशही असाच आहे. मी काळाप्रमाणे बदलतो. मी काळाप्रमाणे बदलतो म्हणजे तरी काय? पूर्वीचा काळ एक असा होता की यज्ञ धूप दीप नैवेद्य हे सर्व चालत होत. आज त्याची गरज नाही. आज खरी गरज आहे ती आपल्या कर्तव्याची. प्रत्येकाने आपलं कर्तव्य योग्य तऱ्हेने योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी योग्य तितकं असं जर केलं
तर त्यांच्यासाठी मी सतत उभा राहील असं श्रीकृष्ण परत परत सांगत असतो. आणि हे सांगण्याचं चांगलं केलं की तुमच्या हातात चांगलंच येणार, चांगलंच माप तुमच्या पदरी पडणार हे कृष्ण निक्षून सांगत असतो. कृष्ण हे अगदी साधं नाव मी तुम्हाला सांगते, पण तो स्वतःला नेहमी म्हणताना म्हणतो मी योगेश्वर आहे, मी द्वारकाधीश आहे. द्वारकाधीशाच्या सान्निध्यात या, योगेश्वर म्हणून मला पहा आणि मी तुमचा मार्गदर्शक म्हणूनही मला पहा, तरच मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आणि हे करण्यासाठी प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतली त्यांची ड्युटी म्हणजे अभ्यास तो करा, त्याच्यामध्येच मला पहा, तीच माझी पूजा. आणि फक्त तुमचं सर्व कर्तव्य दिवसभराचं पूर्ण झालं की रात्री झोपताना एकदाच मला हात मारा, कृष्णा एरे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, की जे बोलल्यानंतर ओम नमो करून पहा, तुम्ही आताही करून पहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे जेव्हा आपण म्हणाल त्या वेळेला आपल्या नजरेच्या पापण्या दोन्ही हळूच मिटायला लागतात. का? तर तुमच्यामधला जो ओंकार आहे तो जागृत होतो अशा वेळेला. आणि म्हणून कृष्णाला असं वाटत आता ह्या 2001 सालामध्ये सगळ्या यंग जनरेशनला जागृती देण्यासाठी माझं कार्य आहे. तुमच्या सर्व मुलांच्यासाठी आता व्यक्तिगत नाव म्हणाल तर मला सांगता येणार नाही, पण कृष्णाने 1 तारखेपासून सांगितलं, 1 तारखेला संपूर्ण मौन पाळून माझ्या यंग जनरेशन साठी ध्यान कर. जो माझ्यावर जसा विश्वास ठेवेल त्या विश्वासाप्रमाणे माझ्या ह्या ध्यानाचा उपयोग त्या प्रत्येकाला होईल. आणि आज मंदारला सांगितलं 3 तारखेला मी तुझ्या घरी येईन, तुझ्या मित्रांना बोलव, कोणाला आवड असेल त्यांना बोलव, आणि यंग जनरेशनला मी हा असा सल्ला देईन. आत्ताच मी तुम्हाला बोलले की तुम्ही जे काय चांगलं कराल, आता चांगलं आणि वाईट हे दोन्ही शब्द फार तुलनात्मक आहे, परंतु चांगलं हे चांगलंच आणि आपल्यालाही ते कळतं की आपण काहीतरी चांगलं करतो, यावेळेला मदत करतो, ड्युटी माझी योग्य तऱ्हेने करतो, कुठेही श्रद्धा ठेवतो आणि ती पूर्ण श्रद्धा ठेवा असं सांगतो. तर परवा एक अशी घटना घडली, अगदी एक नवखी व्यक्ती कृष्ण कुटीरमध्ये आली आणि जेव्हा आली त्यावेळेला मी उभी राहून सर्वांना सांगत होते की कृष्णाने ह्या वर्षी कोणालाही काहीही आणू नको असं सांगितलेलं आहे. एक फूल पण आणायचं नाही, प्रसाद आणायचा नाही, फूल आणि प्रसाद जर आणला तर तो इथे कृष्णाच्या पायाला लावायचा आणि घरी नेऊन घरी फूल घालायचं आणि घरी प्रसाद वाटायचा. आणि याचं कारण काय? तर मी फक्त इथेच कृष्ण कुटीरमध्ये आहे असं नाही, तर घरून घर मी जागतो आहे आणि त्या माझ्या जागृतावस्थेला घरून घर जागृती करण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणून प्रत्येकाने फूल आणि प्रसाद आपापल्या घरी घेऊन जा असं मी सांगते. असं एकाच वेळेला मी सांगते, अशा वेळेला एक बाई एवढा मोठा फुलांचा पांढरा गुच्छ घेऊन आल्या आणि एक गुलाबाचं झाड की ज्याला एक मोठं फूल आणि चारी बाजूला कळ्याल असलेलं, त्यानंतर पुष्कळशी फुलं पांढरी शेवंतीची असं घेऊन आल्या. आता मी इथे उभं राहून सांगते की कोणीही कृष्णाकडे काही ठेवू नका, कृष्णाने सांगितलेलं आहे ठेवायचं नाही. पण इतकं झाल्यानंतर त्याच वेळेला कृष्णाने सांगितलं त्या बाईने काय आणलं ते सगळं स्वीकारायचंय मला, म्हणून तिला पुढे यायला सांग. पुष्कळ गर्दी होती, ती पुढे आली, आल्याबरोबर सांगितलं तिने जी काय पांढरी फुलं आणलेली आहे त्या पांढऱ्या फुलांचा मला सगळ्यांनी अभिषेक करा, प्रत्येकाच्या हातात 5-5 फुलं दिली आणि अभिषेक करून घेतला. नंतर गुलाबाचं फूल होतं ते वाहून घेतलं, दुसऱ्या फुलांचा अभिषेक केला. बाई प्रथम कृष्ण कुटीरमध्ये आलेल्या, माझी त्यांची ओळख नाही, मला त्या ओळखत नाही, त्यांना कुणीतरी सांगितलं म्हणून त्या आल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या म्हणाल्या, ताई सगळेजण तुम्हाला ताई म्हणतात ते ऐकलं म्हणून मी म्हणू का? म्हटलं हो ग, म्हण तू.
तर म्हणाले मी आज थांबू शकते का थोडा वेळ? तर म्हटलं हो, पण 2 वाजता मी ध्यान करणार आहे, त्यावेळेला मग तुला नुसतं बसावं लागेल. काय हरकत नाही म्हणाल्या, मी पण ध्यानच करेन. त्या बसल्या. संध्याकाळ झाली. संध्याकाळी पण अशा काही घटना घडल्या की मी त्यांना माहिती देत होते. अशा वेळेला ज्यांच्याबद्दल माहिती देत होते तेच ग्रस्त तिथे आले. तेव्हा मी सांगितलं, मी तुला आता सांगत होते ना हेच ते ग्रस्त. मग ते म्हणाले त्यांना काय पाहायचंय? तर म्हटलं शांती सागरला जायचंय. मी नेऊन दाखवून आणतो. ते नेऊन दाखवून आणलं आणि तिथे त्यांनी त्यांना खायलाही पुष्कळ काय दिलं. त्या म्हणाल्या सर्वात माझं आवडतं जे खाणं आहे ते मला त्यांनी तिथे दिलं. म्हणजे मी एकदाच कृष्ण कुटीरमध्ये सर्वप्रथम आले आणि कृष्णाने माझं सगळं स्वीकारलं तेव्हा मी तिला सांगितलं. आणि मला प्रश्न विचारला की ताई तुम्ही मला आता इतका वेळ मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही कोण असं काय तुम्ही मला विचारलं नाही. म्हटलं बरोबर, तो कृष्णाचा नियम आहे. मी कोणालाही विचारत नाही तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात, मला काय करायचंय. तो सांगतो हे सर्व माझं आहे आणि म्हणून मला तुला विचारण्याची गरज नाही. म्हणून मी तुला विचारलं नाही. पण मला आश्चर्य वाटलं. तर आता तुम्हाला सांगते, मी एक समाजसेविका आहे. तेव्हा मी तिला म्हटलं, कृष्ण बोला तू आजपर्यंत जे समाजसेवेचं कार्य केलं ते इतकं मनापासून आणि इतकं पुरेपूर केलं, ते सर्व मला पोचलं आणि म्हणूनच मी हे सर्व तुझं स्वीकार. थोडक्यात काय, तर जे कृष्ण सांगतो की तुम्ही चांगल्या तऱ्हेने जे वागाल, ड्युटी कराल, ते सर्व मला पोचतो आणि म्हणून प्रत्येकाने आपलं कर्तव्य योग्य तऱ्हेने करा आणि मला आपलासा करून घ्या असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. आणि तुमच्या ह्या यंग जनरेशनला हा सल्ला दे असं सांगितलं. श्रद्धास्थान एक ठेवा. श्रद्धास्थान एकच असावं. कुठेही ठेवा ते नेमकं कुठे ठेवलं पाहिजे असं निश्चित नाही. ते तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. परंतु हेच ठेवा असं मी का सांगतो, कारण हे ठेवल्यानंतर तुमच्यामधला जो आत्मा आहे तो जागृत होतो आणि त्याचं तुम्हाला नकळत नकळत मार्गदर्शन मिळतं. म्हणून तुम्ही आजपासून हा नियम एक करा की रोज रात्री झोपताना एक तुमचा सगळा अभ्यास झाला, आता झोपायची वेळ झाली, त्यावेळेला तुमच्या डोळ्यावर झोप आलेली असणार, अशा वेळेला तुम्ही तो मंत्र किती वेळा म्हणाल त्याला बंधन नाही. एकदाच सांगा कृष्णा एरे ओम नमो भगवते वासुदेवाय. कोणाचा एकदा म्हणून होईल, कोणाचा दोनदा म्हणून होईल, कोणाचा तीनदा म्हणून होईल, 5 वेळा म्हणे फार फार तर, पण आणखी होणार नाही. कारण तुम्ही अभ्यास करून दिवसभर तुमचं काम करून सगळे दमलेले असणार आणि त्यावेळेला मला हाक मारणार, पण ती हाक मात्र मला पोचणार आणि मी तुमच्यासाठी उभा राहणार. हे कृष्णाचं ह्या यंग जनरेशनला दिलेलं वचन आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी ज्या ज्या वेळेला सेंटर म्हणून काढतो त्या त्या वेळेला पहिली 15 मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायला सांगतो. नंतरची 10 मिनिटं सेंटर हे फक्त अर्धा तासच असावं आणि ते आठवड्यातून एकदा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा पहिली 15 मिनिटं मंत्र म्हणायचा. नंतरची 10 मिनिटं कोणाचा काही एक्सपिरियन्सर असेल तर तो सांगायचा आणि तो नसेल तर जाणत्या माणसांनी कोणीही गीतेतले 2 श्लोक वाचावे आणि त्यातला निवडक श्लोक असून तो वाचून दाखवायचा, अर्थ त्याचा दाखवायचा, म्हणजे ह्या मुलांना चांगलं समजतं. आणि शेवटी कृष्णा कृष्णा कोणताही गजर करत घरी जायचं. पण तुम्हाला हे सर्व सांगत नाही. तुम्हाला वाटलं की आता यांच्याकडे केंद्र आपलं झालेलं आहे यंग जनरेशनचं, त्याची वेळ आपली कोणती ती ठरलेली आहे, ती ठराविकच सगळ्यांना पाहिजे असलेली, यावंसं वाटलं जरूर यायचं, जरूर यायचं. म्हणतात ती वेळ वगैरे सगळी तू ठरव, म्हणजे जरूर यायचं. आणि एक 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्हाला स्वस्त बसून जर ओम नमो भगवते वासुदेव मंत्र म्हणता आला तर तो म्हणायचा, नाही तर आत्ता जे सगळं कृष्णाने काय तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवायचं.
मुळात आपली आपलं कर्तव्य कार्य जे काय आहे ते सगळं व्यवस्थित करायचं. ते करून झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर रात्री झोपताना श्रद्धास्थान एकच ठेवायचं आणि ते जे ठेवायचं ते मला ठेवा, योगेश्वराला ठेवा, म्हणजेच कृष्णाला ठेवा. याच कारण कृष्णाचं जीवन जर तुम्ही संत पाहिलं थोडासा विचार केला, आपण लहानपणापासून कृष्णाच्या गोष्टी ऐकत, कृष्ण सगळ्यांच्या मध्ये सारखा समावेश त्याचा झालेला आहे त्याच्या जीवनात. तो जन्मला एकीकडे, वाढला एकीकडे, आणि जिथे वाढला तिथे यशोदा माता आपली, त्याला माहित नव्हतं हे सगळं, पण तरी सुद्धा तिथे राहिला. सुदामा इतका गरीब, पण कृष्ण राजा झाल्यानंतर देखील, द्वारकेचा राजा झाल्यानंतर सुद्धा सुदामा जेव्हा आपल्या दारात आला त्यावेळेला लांबून त्याला पाहून पहिल्या इतकाच आदर सुदामाचा कृष्णाने केला. हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर कृष्णाचा राहणार आणि म्हणून योगेश्वरालाच माना असं परत परत सांगतो. तस हा जसा आदर्श त्याचप्रमाणे आणखी अनेक वेळा अनेक प्रकारे त्यांनी गुरुग्रही गेला. गुरुग्रही आताच्या सारखी कॉलेज नव्हती, पण गुरुग्रही जेव्हा गेला तेव्हा सुदामाला जे काम करावं लागलं तेच काम कृष्णालाही करावं लागलं. गुरुलाही माहित होत की नाही बाबा हा कृष्ण म्हणजे काही वेगळा आहे, परंतु कृष्णाने ठरवलेलं होतं जर तो हे सर्व विद्यार्थी ते करतात तर मलाही तेच करायचंय, आणि कृष्णानेही ते सर्व केलं. म्हणजे हा जो मोठा आदर्श आहे आपल्या डोळ्यासमोर तो कृष्णाच्या जीवनातूनच आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून मला आदर्श ठेवा, मला माना, श्रद्धास्थान एकच ठेवा. ते ज्याला शक्य असेल त्याला मी श्रद्धास्थान ठेवा आणि रोज रात्री झोपताना मला एकदा हात मारा, कृष्णा एरे, अगदी साध्या भाषेत कृष्णा एरे, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे जितके वेळा आपल्याला म्हणता येईल तितके वेळा म्हणा आणि मला आपलासा करून घ्या, माझी मदत मिळवा, असं तुम्हाला सगळ्यांना सांगायला सांगितलं. म्हणून हे सांगितलं आणि आता तुम्हाला कोणालाही काही शंका विचारायची असेल तर विचारा. सांगतो, कोणालाही काही शंका असेल विचारायची तर जरूर विचारा. कृष्ण तुमचा आणि तुम्ही कृष्ण, तुम्हाला काय शंका असेल तर विचारा. आहे काही? नाही, नक्की. श्रद्धास्थान एक असावं हे पटलं का नाही तुम्हाला? उगाच इथे तिथे धावण्यात अर्थ नाही. कुठेही ठेवा, कुठे तुमच्या आईवर ठेवा, आजोबावर ठेवा, घरी ठेवा, पण श्रद्धास्थान मात्र एकच असावं. आणि मंत्र अत्यंत महत्वाचा, या काळाला गरज असलेला आणि तुमच्या जीवनाला स्थैर्य देणारा असा हा मंत्र एकच अत्यंत महत्वाचा. कोणता सांगितला? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र लक्षात ठेवा आणि म्हणा. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला जर काही शंका आली तर बदलापूर वेस्ट कृष्ण कुठे, हा कृष्णाचा पत्ता. कारण कृष्णाने असं सांगितलेलं आहे, कोणाचं नाव नाही, कोणाचं गाव नाही, बदलापूर वेस्ट आणि कृष्ण कुठे. त्या तुमच्या हल्ली टीव्हीवर येते ती का वेबसाईट, त्याच्यावर देखील तुम्ही जर पाहिलं yogeshwar.com तर तुम्हाला हाच पत्ता सापडणार. सगळे लोक कृष्ण कुटीर शोधायचे येतात ते या पत्ता. आणि तुम्ही शोधत आलं पाहिजे असं नाही, तुम्ही हे करा आणि अनुभव घ्या आपल्याला कृष्ण कशी मदत करतो, कोणत्या प्रकाराने करतो, यंग जनरेशन साठी तो कसा उभा राहतो, ही हा अनुभव माणसाला. आता मी पुष्कळ तुम्हाला अनुभव सांगेन पण ते अनुभव तुम्हाला काही कामाचे नाही. याचं कारण मी 1951 सालापासून हे कार्य करते आणि त्यावेळेचे माझे अनुभव पुष्कळ,
पण माझे 100 अनुभव आणि तुमचा स्वतःला आलेला एक अनुभव हा 100 अनुभवांच्या बरोबरीचा तो असणार. म्हणून आपण पूर्ण कृष्णावर श्रद्धा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेव मंत्र म्हणा आणि तुम्हाला जो येत असलेला अनुभव तो पाहता येईल. म्हणजे मी परत तुम्हाला कधीतरी भेटणार, ते कधी भेटू ती तारीख तुम्ही सांगा. म्हणत असं ती तारीख तुम्ही सांगा. आता ह्या 3 तारखेला ह्या यंग जनरेशन साठी हे सेंटर स्थापन झालेले आहे. आता या ठिकाणी सेंटर आहे म्हणजे मल्हारची आई हे सेंटर चालू ठेवणार आठवड्यातून एकदा. वेळ कोणती साधारण? रविवारी 5:30 साडेपाच ते सहा फक्त अर्धा तास. अर्ध्या तासाच्या वर नाही. कृष्णाला वेळेचं बंधन फार आहे. मग तुम्ही आता एक मला शंका विचारा, मी तुम्हाला 5 आणि विचारात पण कृष्णाने याचा उल्लेख पहिलाच करून टाकला की तुम्हाला कुठेतरी माझी वाट पाहावी लागेल हा केला. आणि व्यवहारामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा अशा अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणींना तोंड देणं आपल्याला भागच असतं. आपल्याला येत लांब गेलेली मी यायला उशीर झाला ही एक्सक्यूज सांगते मी तुम्हाला. पण ह्याच्यामधून कृष्णानेही तुम्हाला एक दाखवून दिलं की जीवनामध्ये कुठेतरी कोणाची आपल्याला वाट पाहावी लागते. आपल्या चांगल्यासाठी सुद्धा आपल्याला कधीतरी वाट पाहावी लागते आणि ती वाट पाहता पाहता माझ्यावर श्रद्धा ठेवून जर ती वाट तुम्ही पाहिली तर त्यातुला तुम्हाला योग्य मार्गदर्शन मी करीन. हे तुम्हाला आज 3 दिलेलं वचन आहे. म्हणून 3 घरी गेलात की लिहून ठेवा आणि तुम्हाला जर आत्ताही काही शंका असतील तर त्या विचार. आहे का काही शंका? मग ही मंदारचे जर इथे संध्याकाळी 5:30 दर रविवारी केंद्र करणार असेल तर आपल्याला ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला जरूर या. म्हणजे तुम्हाला केंद्रामध्ये आल्यानंतर श्रीकृष्णाचं म्हणणं असं, आता सामुदायिक कार्याची आणि सामुदायिक नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. या काळाची ती गरज आहे आणि ह्या प्रकारे मी तुमच्यासाठी उभा राहणार आहे. 2005 मला पुष्कळ भक्तांच्यासाठी उभं राहावं लागणार आणि तो उभा राहतो. खरं म्हणजे वेळ झालाय म्हणून मी एक लहानशी गोष्ट आपल्याला सांगितली तर चालेल. आता परवा एक घटना अशी घडली. कृष्ण उभा राहतो म्हणजे काय करतो? आमचं एक कृष्ण भक्त, आता माझ्यापेक्षाही हातली तुम्हाला जास्त माहिती असणार, त्यांना बरं नव्हतं म्हणून त्यांचा मला अंबरनाथून फोन आला. काही मला अगदी बरं वाटत नाही, मी कृष्णाला नमस्कार करायला येतो कारण मला लीलावती हॉस्पिटलमध्ये जायचं. त्यांचा आवाज ऐकूनच मी त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात येऊ नका, मी तुमच्यापेक्षा खूप चांगली आहे, मी एक रिक्षा करते येते तुम्हाला भेटते आणि कृष्णाचा काय आदेश आहे तो तुम्हाला सांगते. तर म्हणाले नाही तसं नाही, तुम कृष्ण कुटीरमध्ये येऊन कृष्णावर हात फिरवून गेलो तर मला खूप बरं वाटते. आणि कृष्णावरून जेव्हा ते हात फिरवून जायला निघाले, दोघंच आले होते नवरा बायको आणि निघाले, त्यावेळेला कृष्णाने सांगितलं इकडे रे तुम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये जाता असं समजायचं नाही, मी तुमच्या बरोबर आहे. आणि मी कसं असेल त्याचं वर्णन केलं. मी 30-35 वर्षाचा असणार, गोरा असणार, गोल चेहरा असणार वगैरे वगैरे. आणि अर्थात हे मला कळत नाही, त्या जेव्हा सांगतात तेव्हा कळतं. तो उभा राहतो म्हणजे काय त्याचं हे प्रतीक सांगते मी तुम्हाला. दुसऱ्याशी त्या लीलावती हॉस्पिटलला गेल्या, ज्यावेळेला तिथे लीलावती हॉस्पिटलला गेल्या त्यावेळेला त्यांच्या मिस्टरना आत बोलवून नेलं आणि हे बाहेर ह्या मंत्र करत बसल्या होत्या. कृष्णाने सांगितलंय मी येणार म्हणजे तो नक्की येणार. नक्की येणार ही जी श्रद्धा ती काम करत असते, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. आणि तिथून आतून त्यांना बाहेरून एक माणूस आला, पण त्या ती वेळ पण अशी असते आपल्याला भूल पडते ती कळत नाही. आल्याबरोबर विचारलं, आता हॉस्पिटलमध्ये गेलेली प्रत्येक माणसं प्रत्येक जण आपापल्या तंद्रीत असत, पण तो माणूस बाहेरून आला आणि म्हणतो अहो तुम्हाला कुठेतरी पाहिलंय.
मी पाहिले तुम्हाला कशासाठी आलात तुम्ही? तर माझ्या मिस्टरना बरं नाही म्हणून आत दाखवायला नाही हो का? कोणाची अपॉइंटमेंट पाहिजे तुम्हाला? ही सगळी घडलेली हकीकत सांगते मी तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं कोणाची ते माहीत नाही, आता ते सांगतील ना. आत गेले आणि अर्ध्या तासाने बाहेर आले आणि बाहेर येऊन सांगितलं की ही पा ही अपॉइंटमेंट मला तुम्हाला घेतलेले कोणते मोठे डॉक्टर त्यांची, उद्या नाही परवा. काय त्यांना काय वाटलं, काय सांगतात कोण जाणे. पण कृष्णाने हे सांगितलं होतं हेही ते विसरले आणि ते निघून गेले. 15-20 मिनिटांनी डॉक्टरांचा माणूस बाहेर आला आणि त्यांचं नाव घेऊन विचारले इथे कोण बसलेले आहेत ना. मग ते आत गेलं, सांगितलं त्यांना अपॉइंटमेंट तुम्हाला मिळालेली आहे, आज नाही उद्या. आणि ते मोठे डॉक्टर म्हणजे त्या डॉक्टरांचे अपॉइंटमेंट व्हायला महिना दीड महिना, त्यांनी सांगितलं की इतके इतके तुम्हाला पैसे लागतील ऑपरेशनला वगैरे वगैरे. 1.5 दिवसानंतर त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि डॉक्टर बाहेरून म्हणाले मला वाटलं होतं तसं काय नाही, व्यवस्थित आहे ते, 2-3 दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज मिळणार, 5 दिवस लागतील. आणि त्यांनी सांगितलेली हकीकत, ताई तुम्हाला काय सांगू, मला त्यांनी ऑपरेशनला जी किंमत सांगितली होती त्यांनी सांगितलं तुम्ही मला निम्मे. आणि तरीही यांच्या डोक्यात एकदाही कल्पना आली नाही. शेवटी डॉक्टरनी विचारलं परवा ते कोण आले होते तुमचे, तेव्हा यांना वाटलं अरे कोण आले होते. हे जेव्हा विचारलं तेव्हा वाटलं की कृष्ण म्हणाला कधी येतो आणि ते एक व्यक्ती घेऊन गेली. आणि त्यांनी सांगितलं मी पुण्याहून आले म्हणून मी पुणेकरांना नेहमी सांगते तुम्ही कृष्णाला जागृत केले, याचं कारण मी पुण्याहून आलो हे वाक्य कृष्णाने सांगितलं. तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी मी ही गोष्ट सांगत नाही, नीट एक लक्षात ठेव. पण कृष्ण जेव्हा सांगतो मी तुमच्यासाठी उभा राहील, असं एक ना दोन कितीतरी हकीकती घडत असतात रोजच्या. आणि रोजचे लोक येऊन सांगतात की ताई असं असं झालं आणि असं घडलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य परब्रह्म तुमच्यासाठी उभं राहणार आहे, त्याला उभं राहावं लागणार आहे आणि तो राहणार पण आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला तुम्हाला शक्य असेल त्या त्या वेळेला केंद्रात, आणि केंद्राची वेळ फक्त अर्धा तास, अर्ध्या तासाच्या वर अजिबात नाही घालवायचा वेळ विद्यार्थ्यांनी, तर नाहीच नाही तो वेळ तुमचा अभ्यासात घाला. आणि अर्ध्या ज्याला शक्य नसेल त्यांनी कृष्णाने आत्ता सांगितल्याप्रमाणे रोज रात्री झोपताना तुमचा सगळा अभ्यास झाला, सगळं कार्य झालं, कार्यक्रम की झोपताना एकदाच हात मारायची, ती हात कशी नाही कृष्णा येरे, ही बालिश कृष्णा येरे ही हात मारायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 2-3 वेळा म्हणायचा. आता परवाच हा मुलगा कानाचं ऑपरेशन झालं होतं, ही याची आई खूप दिवसापासून आमच्याकडे येते बरोबर. आणि नंतर याचा फोन आला की ताई माझ्या कानाचं असं असं ऑपरेशन झालं. कृष्ण बोलला काय नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आणि आज तो इथे येतो म्हणाला तरी मी त्याला सांगितलं नको येऊ गर्दीच्या गाडीमध्ये वगैरे तू. पण एकदा का कृष्णाची ओढ लागली की तोही त्यांना तसाच पाहतो आणि त्यांचा विश्वासही तसाच असतो आणि तो आपल्याकडे त्यांना खेचूनही तसाच येतो. तेव्हा श्रद्धास्थान पूर्ण एक ठेवा, योगेश्वर ठेवा. आणि ह्याच्यामध्ये देवभोळेपणा हा प्रकार नाही, लक्षात घ्या. परत परत तुमच्या मनाच्या ताकद देण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जीवनाचा पाया घट्ट करण्यासाठी, तुम्हाला व्यवस्थित विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आज तुम्हाला श्रीकृष्णांची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून रोज हा सांगितलेला कार्यक्रम अगदी केल्याशिवाय राहू नका, करा आणि अनुभवा असं मी सांगते. ही एखादीच गोष्ट तुम्हाला एवढ्याच करता सांगितली, कृष्ण कसा उभा राहतो तेव्हा हे तुम्ही करा. कोण कोण करेल असं, सगळे करतील. आता कोणाला काय शंका आहे का? आजपासूनच करायची, आजचा दिवस अगदी अत्यंत महत्वाचा.
आणि म्हणूनच कृष्णाने आज असं ठरवलं होतं की ह्यांचं रेवदण्याला एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सगळी स्थापना करायची मूर्तीची, म्हणून रेवदंडाला जाऊन मी इथे आले आणि म्हणून उशीर झाला. हा व्यवहारिक दृष्ट्या हिशोब सांगते मी तुम्हाला, पण तिथे जेव्हा केली तेव्हा यांनाही सांगितलं तुमच्याकडे मूर्तीची स्थापना झालेली वेळ 1:20 दीडच्या करायची होती, माझ्याकडे घड्याळ नसतो, कृष्णाला घड्याळाची गरज नसते, माझ्या हातात काही नसतं, पण कृष्णाने सांगितलं 1:20 ही तुमच्या घरची वेळ आणि म्हणून आता ह्याच्या पुढे अनुराधा वैशम पाय यांनी अगदी दररोज 1:20 ला मला एक हात मार, कृष्णा येरे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र. तर तुम्हाला जर अजूनही काही शंका असेल तर जरूर विचारा. शंका अध्यात्म मार्गामध्ये कृष्णाकडे येण्यामध्ये कोणीही शंका ठेवू नका. शंका ठेवली म्हणजे तुमचा मार्ग तो थांबला थांबतो. म्हणून शंका जर कोणाला काय असेल तर अजूनही विचार. तुम्हाला देण्यासाठी फोटो आणले, एक एक फोटो आणलेला आहे द्यायचा का? आवडेल का तुम्हाला घ्यायला? आणि हा तुमच्या अभ्यासाच्या रूम मध्ये ठेवा आणि कृष्णाला हात मारा. तो सर्व मी म्हणजे मी तुम्ही म्हणाला की योगेश्वरावर श्रद्धा ठेवा, तर मी गणपतीचा श्री गजानन जय गजानन हा जप नियमितपणे करतो. म्हणजे तर असं नाही ना ताई की हे केलं म्हणजे ते थांबवायचं, अजिबात नाही. पहिलं जर तुमचं काय असेल, आता तुम्ही इतके मोठे झालात ज्या घरामध्ये, त्या घरात कुठे ना कुठेतरी काहीतरी असणारच, कोण स्वामींचा भक्त असणार, कोण गणपतीचा असणार. पहिलं काहीही सोडण्याची गरज नाही, हे पहिलं निक्षून सांगते. त्याच्या जोडीला हे तुम्ही करा, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि कृष्णा येरे. तुम्ही निघासाठी इथे केंद्र झालेलं आहे म्हणून त्या केंद्रातर्फे हा मंदारला दिवा लावायला सांगितलं. ॐ नमो भगवते वासुदेवाय, 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 ॐ नमो वासुदेवाय, ॐ नमो भगवते 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 वासुदेवाय.